नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी यामधला संकीर्ण प्रश्न संग्रह 3 आपण पाहतोय। पहिला प्रश्न आपण बघितला ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते, बहुपर्यायी प्रश्न होते, यावर आपण एक व्हिडिओ बनवली। ती व्हिडिओ बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागची व्हिडिओ बघू शकताय। त्याचबरोबर पहिल्या दोन प्रकरणातल्या सगळ्या सराव संचांच्या जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर या प्रकरणाच्या नोट्स हव्या असतील तर नोट्सची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। ओके, तर आता आपण जाऊयात पुढे, बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा, पाचवा आणि पुढचे प्रश्न या संकीर्ण प्रश्नामधले आपण पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बेलचं बटन दाबूनच ठेवा, कारण बेलचं बटन दाबल्यावरच आपला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा आपल्या बोर्डावरती लिहिलेला आहे। या दुसऱ्या प्रश्नात काय बघा की -11 -8 -5 ... 49 या अंकगणिती श्रेणीचे शेवटून चौथे पद, आता शेवटून चौथे पद काढायचे, मग त्याच्यासाठी हे 49 जे दिसतात हे नेमके कितवे पद आहेत हे आपल्याला अगोदर आपल्याला काढावं लागेल। मग आपण हे 49 हे कितवे पद आहे हे अगोदर काढूयात आणि त्यानंतर मग शेवटून चौथे पद काढण्याचा आपण प्रयत्न करू, ठीक आहे। आता हे कितवं पद आहे ते काढण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय करू, या अंकगणिती श्रेणीला लिहूयात। मी दुसरा प्रश्न लिहितो, -11 -8 -5 ... -49। आता हे 49 कितवं पद आहे हे काढण्यासाठी मला टीएन चं सूत्र वापरावं लागणार आहे। या ठिकाणी काय मित्रांनो, ए बरोबर काय, पहिले पद -11 आहे, ए बरोबर -11 आहे आणि आपल्याला आता डी पण काढावं लागणार आहे। आपला डी बरोबर काय असतो, T2 - T1। आता या ठिकाणी T2 किती -8 आहे आणि -T1 किती -11 आहे, बरं का। -8 - -11 = 11, -11 - 11 तून 8 गेले 3, म्हणजे आपला डी किती आहे बाबा, तुमच्याकडे डी ची किंमत जी आहे ती 3 आहे, म्हणजे ए बरोबर आपल्याकडे -11 आणि आपला जो डी आहे तो डी बरोबर आपल्याकडे 3 आहे। आता या ठिकाणी आपल्याला टीएन जो दिलाय तो टीएन किती 49 आहे आणि या टीएन मधल्या एन ची किंमत आपण काढू, एन ची किंमत आपल्याला शेवटून चौथे पद विचारले पण त्याच्या अगोदर शेवटचं पद जे 49 आहे ते किती नंबरला आहे ते आपण काढलं पाहिजे ना, किती नंबरला आहे 49 ते काढू आणि नंतर मग आपण शेवटून चौथे पद आपण काढूयात। आता पहिली गोष्ट, ते एन ची किंमत काढण्यासाठी टीएनचं सूत्र वापरा, टीएन बरोबर 1 - (n - 1)/d हे सूत्र आहे। या सूत्राला मस्त अशी छानपैकी चौकट करा, आता किमती टाका, टीएन किती आहे रे बाबा, कुठे गेला टीएन, टीएन माझ्याकडे 49 आहे आपल्या जागेवर आणि या टीएन नंतर मग पुढे काय, ए किती आहे -11 आपल्या जागेवर, अधिकचं चिन्ह आपल्या जागेवर, एन ची किंमत नाही माहिती, -1 आपल्या जागेवर, गुणिले डी माझ्याकडे 3 आहे। आता 49 आपल्या जागेवर, -11 आपल्या जागेवर, अधिक एन -1 3 गुणायचं, 3 × (n) 3n, -3 = 1 आता हे 49 आपल्या जागेवर बाबा, त्यांना आपल्या जागेवर ठेवा आणि हे -11 आणि -3 वजा अधिक होते, 11 आणि 3 = 14, वजाचं चिन्ह आहे म्हणून -14 आले आणि त्याच्यानंतर -3n। आता आपल्याला एन ची किंमत काढायची बरं का, मग एन ला एकाच जागेवर ठेवायचं, 3n ला म्हणायचं बाबा तू तिथंच थांब, हा -14 आहे त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणा, अधिक होऊन जाईल, 49 - 14 = 3n, 49 आणि 14 = 63 = 3n, हा 3 × 63 / 3 = n, मग एन बरोबर किती, 3 × 6 = 3 = 21, एन ची किंमत 21, म्हणजे तुमच्याकडे हे 49 21वे पद आहे, म्हणजे तुमच्याकडे टी 21 बरोबर किती आहे 49, मग आता टी 21 जर शेवटचं पद असेल तर शेवटून चौथं पद कुठलं असणार आहे बघा, 21 त्याच्या अगोदर येणार 20 त्याच्या अगोदर येणार 19 19च्या अगोदर येणार 18, हे शेवटचे पद, शेवटून दुसरे पद, शेवटून तिसरे पद आणि शेवटून चौथे पद, शेवटून चौथे पद म्हणजे तुम्हाला टी 18 काढायचे, टी 18 काढा, जे उत्तर येईल ती आपली किंमत। ओके, मग या ठिकाणी आपण लिहू बाबा, शेवटून चौथे पद, चौथे पद बरोबर टी 18 आपल्याला काढायचं आहे, मग टीएनचं सूत्र वापरा, टन टना टन 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 टारा टीएनचे सूत्र वापरा।
टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी। टी किती काढायचा 18, टी 18 आपल्या जागेवर, ए ची किंमत किती रे, कुठे गेला ए, कुठे गेला ए, इथे वजा 11 आपल्या जागेवर, अधिक आपल्या जागेवर, एन ची किंमत किती, टी 18 काढतोय म्हणून 18, वजा 1 ची किंमत आपल्या जागेवर, गुणिले डी किती आहे रे बाबा, डी इथं 3 दिसतोय, 3 लिहून टाका, वजा 11 आपल्या जागेवर, अधिक 18तून 1 गेला 17, बहुत बड़ा खतरा, या 17 लिहिलं गुणिले 3 लिहून टाकले। जास्त टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही, एकदम सिंपल कार्यक्रम आहे। वजा 11 आपल्या जागेवर, अधिक 17 त्रिक 51, वजा अधिक वजा बाकी, 51 मधून 11 गेले किती राहिले 40, म्हणजे तुमचे 18, टी 18 बरोबर किती 40, शेवटून तुमचे चौथे पद 40 असणार आहे, म्हणजे त्याचं शेवटून चौथे पद 40। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो, एकदम सिंपल आहे। आणखी दुसरी ट्रिक काय माहितीये का, शेवटून चौथे पद आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते बघा। साधी सोपी ट्रिक कशी आहे, 49 शेवटचे पद, फरक किती 3-3 वाढत जातात, मग तुम्हाला शेवटून चौथे पद मागे यायचं, म्हणजे 3-3 कमी, 49 मधून 3 गेले 46, 46 मधून 3 गेले 43, 43 मधून 3 गेले 40, हे 21वे पद, 19वे पद, 17, त्याच्यानंतर हे 21वे, 20वे, 19वे आणि हे 18वे पद 40, म्हणजे तुमचं 40 उत्तर बरोबर आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला, मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, पण स्क्रीनशॉट मारण्यापेक्षा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याच्या ज्या नोट्स आहेत त्या शेअर करण्याचा प्रयत्न करेल, तर तुम्ही नंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता, PDF फाईल। ओके, यानंतर आता आपण बघूयात प्रश्न, पुढचा प्रश्न जो आपल्याकडे प्रश्न क्रमांक दुसरा आहे, परंतु त्यापूर्वी मी आता हे पुसतो। फक्त पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट मी तुम्हाला करेल की जे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती नेहमीच रेग्युलरली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल। आणि एवढी सगळी पोरं व्हिडिओ बघतायत पण लाईक का कमी आहे, तर प्लीज लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक जो आहे ना तो आमच्यासाठी मित्रांनो महत्त्वाचा आहे। आपण काय करू, या पेनामध्ये थोडीशी शाई टाकू, कारण पेनामध्ये जर असेल शाई तरच आपल्या आपल्याला लिहिता येईल फळ्यावरती व्यवस्थित। ओके, तर आता आपण काय करू, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक तिसरा, दुसरा तर झाला, आता आपल्याला बघायचा प्रश्न क्रमांक तिसरा। मित्रांनो सोपं आहे, या पुस्तकामधलं हे जे प्रकार आहे ना याच्यामध्ये दोन सूत्र लई महत्त्वाचे, एक आहे टनटनाटन टनटन टाराचं म्हणजे टी यांचं, आणि दुसरं आहे एस यांचं। तर ह्या दोन सूत्रांवर सगळा खेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ए ची किंमत काढता आली पाहिजे, डी ची किंमत काढता आली पाहिजे, या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या किमती आहेत ना त्या काढता आल्या पाहिजे, ते सुद्धा महत्त्वाचं असतं। बघा आता ह्याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे काय, की तिसऱ्या प्रश्नात आपल्याला दिलंय एका अंकगणिती श्रेणीचे 10वे पद 46 आहे, बरं का, तिसरा प्रश्न, 10वे पद म्हणजे टी 10 बरोबर 46, त्यानंतर 5व्या व 4थ्या पदांची बेरीज 52 आहे, म्हणजे टी 5 अधिक टी 4 चौथा आणि पाचवं पद, म्हणजे टी 5 व टी 4 जे आहेत यांची जी बेरीज आहे ती किती 52 आहे, तर आपल्याला काय सांगितलं की ती अंकगणिती श्रेणी काढायची, ती एपी, एपी म्हणजे अंकगणिती श्रेणी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन जिला इंग्लिशमध्ये म्हणतात। आता प्रश्न जरा बरोबर आहे का, मला जरा चेक करू दे, 10वे पद 46, 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे, 5व्या 4थ्या नाही तर 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे, तेच मला डाऊट होता थोडासा, तर ती अंकगणिती श्रेणी काढा, एकदम सिंपल आहे। काय करा, टी 10 घेऊन एक समीकरण तयार करा, टी 5 आणि टी 7 घेऊन दुसरं एक समीकरण तयार करा, आणि मग त्यांची काय बेरीज होता बाकी करून सोडवा, आपण सोडवूयात, काळजी करू नका, प्रत्येक गणित एकदम डिटेल्समध्ये हळूहळू आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, जास्त घाई नाही करायची आपल्याला, आरामात जायचं आहे, फक्त तुम्ही सोबत राहू द्या, सोबत राहा। बघा या ठिकाणी पहिलं टी एनचं सूत्र वापरा, ए अधिक एन वजा एक गुणिले डी, सूत्र लिहून टाका बाबा, चला टी एनचं नुसतं सूत्र लिहिलं तरी आपल्याला अर्धा एक मार्क मिळून जाईल। यानंतर काय करा, टी 10 बरोबर 46 आहे ना, मग याचा वापर करून तुम्ही एक समीकरण करा, तयार करा, टी 5 अधिक टी 7 बरोबर 52 आहे, मग हे समीकरण बघा, टी एन च्या ऐवजी टी 10 लिहून टाका, ए ची किंमत माहिती नाही आपल्याला, एन ची किंमत टी 10 वापरतोय म्हणून 10 वजा एक गुणिले डी ची किंमत आपल्याला माहिती नाहीये, टी 10 ची किंमत आपली 46 आहे, मग 46 लिहा, ए आपल्या जागेवर, 10तून 1 गेला 9D, म्हणजे तुमच्याकडे ए अधिक 9D बरोबर किती 46, हे आपल्याला मिळालं समीकरण 1, बरं का, समीकरण 1 आपल्याकडे तयार झालेलं आहे या ठिकाणी, ए अधिक 9D बरोबर 46। जसं आपण टी 10 वापरून एक समीकरण तयार केलं, तसंच आपल्याला टी 5 आणि टी 7चा वापर करून दुसरं समीकरण आपल्याला तयार करायचं। आता ते कसं तयार करायचं बघा, पहिलं टी 5 काढू, टी 5 बघा, टी 5 ची सेपरेट किंमत नाही दिली, टी 7 ची पण वेगळी नाही दिली,
डायरेक्ट दोघांची बेरीज 52 चिपकवली, मग आपण टी 5 काढण्यासाठी हे सूत्र, बाबा ए अधिक एन ची किंमत किती 5 आहे म्हणून 5 वजा 1 गुणिले डी, बरं का? आता ए आपल्या जाग्यावर, अधिक 5 1 गेला 4 डी, म्हणजे तुमच्याकडे टी 5 किती आलं, ए अधिक 4 डी. त्याचप्रमाणे टी 7 काढा, टी 7 किती, ए आपल्या जाग्यावर, फक्त एनच्या जाग्यावर तुम्ही 7 लिहा, वजा 1 आपल्या जाग्यावर गुणिले डी आपल्या जाग्यावर बरोबर ए आपल्या जाग्यावर, अधिक 7 गेला 6 डी, म्हणजे तुमच्याकडं टी 7 ची किंमत किती, ए अधिक 6 डी. आता टी 5 अधिक टी 7 बरोबर 52 आहे, मग इथं करून टाका बाबा की बाबा टी 5 अधिक टी 7 बरोबर 52 दिलेलं आहे. मग आता टी 5 किती तुमच्याकडे, ए अधिक 4 डी झाला, मग इथे लिहून टाका ए अधिक 4 डी, ए अधिक 4 डी, अधिक टी 7 किती, ए अधिक 6 डी, म्हणून टी 7 च्या ऐवजी ए अधिक 6 डी लिहून टाका, बरोबर आपला 52. ए 2 ए 4 आणि 6 10 डी बरोबर 52 आपल्या जागेवर. आता या ठिकाणी 2, 10 आणि 52 सगळ्यांना 2 भाग जातो, जात असेल तर लावून टाका 2 भाग. मग 2 भाग लावला तर 2 1 के 2 म्हणून ए, 2 5 10 म्हणून 5 डी, आणि 52 निम्मे झाले 26, याला तुम्ही म्हणा समीकरण 2. तर अशा प्रकारे तुमच्याकडे ही जी 2 समीकरण तयार झालेत. आता इथं आपल्याला ती अंकगणिती 3D काढायला सांगितले, म्हणजे त्याच्यामध्ये पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथं पद, निदान 4 पदं काढली पाहिजेत. आता ती 4 पदं काढण्यासाठी ए आणि डी ची किंमत माहिती पाहिजे. मग ती ए आणि डी ची किंमत काढण्यासाठी तुम्ही या 2 समीकरणांचा विचार करा, हे पहिलं आणि दुसरं 2 समीकरण सोडवून ए आणि डी ची किंमत काढा. आता 2 समीकरणात काय बाबा, इथं ए समान आहे, हा कटाप चटाप वटाप होऊ शकतो, त्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, म्हणजे आपल्याला 1 अट होऊन डी ची किंमत मिळेल. समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. समीकरण 1 काय बाबा, ए अधिक 9 डी बरोबर 46, ए अधिक 9 डी बरोबर 46, आणि वजा समीकरण 2 काय आहे, ए अधिक 5 डी, ए अधिक 5 डी बरोबर 26. ए मधून ए कटाप झाला, 9 5 गेले 4 डी, आणि 46 26 गेले 20 आले. डी ची किंमत काढायची 20, दादाला म्हणायचं दादा तू इथंच थांब, कुठे जाऊ नको, 4 इकडाला भागिले डी बरोबर 4 25, बरं का, 4 25, म्हणजे आपल्याकडे डी बरोबर किती या ठिकाणी आला, डी ची किंमत आपल्याला मिळाली 5. आता ए ची किंमत काढणं सोपं आहे, डी बरोबर 5 ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, नाही तर 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, तुम्हाला ऍटोमॅटिकली पुढची किंमत मिळणार. काय करू आपण, डी बरोबर 5 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची, 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवू, चला 2 मध्ये ठेवू, 2 जरा बरं वाटतंय, 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय, ए अधिक 5 डी बरोबर 26, ए आपल्या जागेवर, 5 डी ची किंमत किती रे बाबा, माझ्याकडे डी ची किंमत इथं 5 दिले बरोबर 26. आता 5 5 25 झाले ना भाऊ, मग ए अधिक 5 5 25 बरोबर 26. आपल्याला ए ची किंमत काढायची, ए ला आपण इथंच ठेवू, 26 आपल्या जागेवर, 25 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 25, 26 गेला 1 राहिला, ए बरोबर 1 आला, 26 गेला ए बरोबर 1, डी बरोबर आपल्याकडे 5 आहे. आता ती अंकगणिती 3D आपल्याला या ठिकाणी काढायची. आता ती अंकगणिती 3D काढताना आपण कशी काढणार बाबा, ही अंकगणिती 3D जर आपल्याला काढायची असेल तर ती काढत असताना आपण पहिलं T1 मला काढायचंय, T2 काढायचंय, T3 आणि T4 अशी 4 पदं तरी आपल्याला निदान काढता आली पाहिजे. आता या ठिकाणी परत एकदा आपण व्यवस्थित बघायचा जर प्रयत्न केला या गणितांकडे, बघा या ठिकाणी समीकरण 1 मधून समीकरण 2 आपण वजा केलं, बरं का, समीकरण 1 मधून 2 वजा केलं, आणि ते वजा करत असताना इथं टी 10 किंमत बघा, परत एकदा चेक करू, कारण थोडीशी गडबड वाटते आपल्याला. ठीक आहे, चला बघूयात उत्तर बरोबर आहे का. T1 म्हणजे आपल्याकडे 1 आला, कारण या ठिकाणी T5 आणि T7 या दोघांची बेरीज इथं 52 येणार नाहीये, काहीतरी गडबड आहे, कुछ तो गडबड आहे दया. बघा T10 बरोबर ए अधिक, मला जरा गणित एकदा चेक करतो मी परत एकदा, गणित बरोबर आहे का, 10वे पद 46, 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे, 10वे पद आपल्याकडे 46 आहे, 5 आणि 7वं पद जे आहे त्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी 52 दिलेली आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे ती अंकगणिती 3D काढा. बघा 10वे पद 46 आहे, परत एकदा बघू, म्हणून आपण काय करू, परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांना. T10 46 आहे, T5 अधिक T7 आपल्याला काढा, 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज 52 आहे. बघा TNचं सूत्र लिहिलं, TNच्या ऐवजी T10 लिहिली, A अधिक N च्या जागेवर 10 - 1 * D लिहिलं, T10 ची किंमत 46 आहे,
ए आपल्या जागेवर 10 * 1 याला 9D झाले, म्हणजे ए अधिक 9D बरोबर 46 समीकरण 1 मिळाले. पुढचं समीकरण सोडवण्यासाठी आपण या सूत्राचा वापर केला, टी एन च्या ऐवजी टी पास लिहिलं. ओके, टी पास लिहिल्यानंतर आपण या ठिकाणी काय केलं की बाबा ए आपल्या जागेवर एन च्या जागेवर 5 लिहिलं वजा 1 * D, ए आपल्या जागेवर 5 * 1 गेले 4D आले. टी 7 आपल्याला काढायचं आहे, ए आपल्या जागेवर 5 च्या ऐवजी 7 लिहिलं कारण एन च्या जागेवर 7 लिहिले, वजा 1 आपल्या जागेवर गुणिले डी आपल्या जागेवर, ए 7 * 1 गेला 6D. आता आपल्याला काय सांगितलंय, 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे. 5व आणि 7व पद जे आहे पुस्तकात बघा, 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे. 5व आणि 7व पद, 5व पद काय, ए अधिक 4D आणि 6व पद ए अधिक 6D यांची बेरीज 52 आहे. ए आणि ए 2 4 आणि 6 10 बरोबर 52. सगळ्यांना 2 ने भाग लावला, 2 * 1 = 2, 2 * 5 = 10, 52 * 26 = 26. यानंतर समीकरण 1 मधून समीकरण 2 आपण वजा केलं. 1 काय आहे बाबा, ए अधिक 9D बरोबर आपल्याला दिले 46, आणि वजा करून दुसरं समीकरण आपण लिहिलं ए अधिक 5D बरोबर 26. ए 1 गेला 9 * 5 = 4, 46 * 1 आपल्याकडे 26 = 20 राहिले. 4 * 4 = 25 म्हणजे डी ची किंमत 5. ही किंमत समीकरण 2 मध्ये आपण ठेवली. समीकरण 2 काय बाबा, ए अधिक 5D बरोबर 26. मग ए अधिक 5D बरोबर 26, ए अधिक 5 * D ची किंमत किती बाबा 5 आहे, 5 * 5 = 25 बरोबर 26. 25 अधिक येत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, ए बरोबर 26 - 25 आपल्याकडे आलं 1. आता ए 1 आणि डी 5 आहे, तर टी 1 ची किंमत आपल्याला किती येणार आहे. टी 1 म्हणजे काय असतो बाबा, ए असतो. टी 2 म्हणजे टी 1 अधिक डी. टी 3 म्हणजे टी 2 अधिक डी. टी 4 म्हणजे टी 3 अधिक डी असणार आहे. बरं का, ही सूत्र आहेत लक्षात घ्या. टी 2 म्हणजे टी 1 अधिक डी, टी 1 ची किंमत ए, तो किती 1 आहे. टी 2 म्हणजे टी 1 अधिक डी, टी 1 ची किंमत 1 अधिक डी ची किंमत किती 5, 1 आणि 5 किती झाला 6. टी 3 म्हणजे टी 2 अधिक डी, टी 2 किती आला 6 आला, अधिक तुमची डी ची किंमत 5 आहे, 6 * 5 = 11. टी 4 म्हणजे टी 3 अधिक डी, टी 3 ची किंमत किती बाबा 11 आहे, आणि अधिक तुमच्याकडे डी ची किंमत किती आहे 5 आहे, 11 आणि 5 किती झालं 16 झालं. ओके, म्हणजे अशी तुम्ही 4 पद जरी काढली तरी चालेल, म्हणजे ती अंकगणिती श्रेणी 1, 6, 11 आणि 16 हे बरोबर आहे आपलं उत्तर. आता याच्यामध्ये अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो, ही अंकगणिती श्रेणी 1, 6, 11 आणि 16 येणार आहे. आता बघा ना, म्हणजे किती वाढतात, 5 - 5 वाढतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही 5व पद काढलं तर 16 आणि 5 किती झाले, 5व पद तुमच्याकडे 21. ओके, 6व पद किती झाले, 21 आणि 5 तुमच्याकडे झाले 26. 7व पद किती झाले, 26 आणि 5 तुमच्याकडे झालं 31. आता याच्यामध्ये हे तुमचं कितवं पद आहे, 21 हे 5व पद आहे आणि 31 कितवं 7व पद आहे. आता 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज इथं दिले, टी 5 अधिक टी 7 52 आहे, 21 आणि 31 किती 52 आहे, म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर करेक्ट आहे. म्हणजे हे उत्तर जे आलंय तुमची, ही जी अंकगणिती श्रेणी ती बरोबर आहे. थोडीशी माझीच कन्फ्युजन झाली पण ठीक आहे, 1, 6, 11 आणि 16 ही अंकगणिती श्रेणी आहे, ती अंकगणिती श्रेणी. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा तिसरा प्रश्न पण आपण बघितलाय. तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. हे बघा, मी गाईड्सचा वगैरे वापर करत नाही, मी माझ्या मनाच्या ज्या काही स्टेप्स आहेत सोप्या सोप्या, मला ज्या वाटतील मला समजून सांगता येतील त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि याच नोट्सच्या स्वरूपामध्ये मी बनवून तुम्हाला त्याची PDF शेअर करणार आहे, जीची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. ओके, तर आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न झाला, दुसरा तिसरा, आता चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. मी आता हा प्रश्न पुसतो. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, फक्त नुसते व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला लेक्चर असतो. रोज संध्याकाळी 7 वाजता जर तुम्ही आपला लेक्चर बघत बसलात तर तुम्हाला नक्की 100% या सगळ्या गणितांचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. ओके, आता आपली गाडी आपण थोडीशी पुढे वळवूयात, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 महत्वाचा आहे. ज्या अंकगणिती श्रेणीचे 4th पद - 15 आहे, 4th पद म्हणजे किती, T4 = 15. 9th पद - 30 आहे, बरं का, जे जे दिलंय ते लिहून घ्या. 9th पद - 30 म्हणजे T9 = 30 आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज, म्हणजे S10 आपल्याला काय करायचे, काढायचे S10, पहिल्या 10 पदांची बेरीज या ठिकाणी आपल्याला काढायचे. आता पहिल्या 10 पदांची बेरीज काढताना मित्रांनो काय करा, पहिल्या 10 पदांची बेरीज म्हणजे SNचं सूत्र वापरायचं. त्यासाठी ए आणि डी च्या किमती माहिती पाहिजे. मग आता इथं काय करायचं, तुम्ही T4 घेऊन एक समीकरण तयार करा, T9 घेऊन दुसरं समीकरण तयार करा, आणि त्याच्यातून ए आणि डी च्या किमती काढा, आणि मग SNचं सूत्र वापरून तुम्ही S10 काढा. असं सगळी मोठी प्रोसेस आहे, तर ती आपण या ठिकाणी करून घेऊयात. पहिलं TNचं सूत्र लिहा, ए अधिक N - 1 * D. हे सूत्र लिहिल्यानंतर T4 घेऊन एक समीकरण कसं तयार करायचं बघा. TN च्या जागेवर T4 लिहा,
ए आपल्या जागेवर जसाच्या तसा त्याची किंमत माहिती नाही. एनची किंमत इथं 4 आहे म्हणून 4 वजा 1 गुणिले डी. टी 4 किती वजा 15 आहे म्हणून वजा 15. ए आपल्या जागेवर 4 1 गेला 3 डी. म्हणजे ए अधिक 3 डी बरोबर वजा 15 हे झालं समीकरण 1 तयार. आता आपण समीकरण 2 तयार करू टी 9 घेऊन. टी यांच्या ऐवजी आपण काय लिहा टी 9 लिहा. याला वाटलंच तर चौकट बॉक्स मिक्स करा जरा चांगलं वाटेल बघायला. टी 9 बरोबर ए आपल्या जागेवर अधिक एन वजा 1 एनची किंमत टी यांच्या ऐवजी टी 9 घेतलंय म्हणून 9 वजा 1 आपल्या जागेवर गुणिले डी आपल्या जागेवर. टी 9 ची किंमत वजा 30 आहे मग इथं लिहून टाका वजा 30 बरोबर ए आपल्या जागेवर 9 1 गेला 8 डी. ओके म्हणजे तुमच्याकडे काय समीकरण आलं ए अधिक 8 डी बरोबर हे आपले वजा 30 याला म्हणा समीकरण 2. आता ही जी दोन समीकरणं तयार झाले त्या दोघांना सुद्धा सोडवून ए आणि डी ची किंमत काढा. या दोघांमध्ये काय कॉमन आहे ए ए कॉमन दिसतोय आपल्याला दोघांमध्ये ए कॉमन आहे मग आपण काय करू याला कट करू शकतो ए ला. त्यासाठी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करा किंवा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करा काही फरक पडत नाही. ओके आपण काय करू समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. या ठिकाणी लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे समीकरण 2 आहे ए अधिक 8 डी ए अधिक 8 डी बरोबर वजा 30 आणि वजा बाकी करून ए अधिक 3 डी बरोबर वजा 15. ओके ए अधिक 3 डी बरोबर वजा 15 म्हणजे समीकरण 1 पहिले लिहिलं ए अधिक 8 डी बरोबर वजा 30 आणि मग वजा बाकी करून ए अधिक 3 डी बरोबर वजा 15 हे दुसरं समीकरण लिहिलं. आता वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलली अधिकचं वजा वजाचं अधिक. ए मधून ए गेला 8 3 गेले 5 डी हे वजा अधिक वजा बाकी 30 15 गेले 15 राहिले मोठी संख्या 30 तिचं वजाचं चिन्ह. आता डी आपल्या जागेवर वजा 15 आपल्या जागेवर हे 5 गुणिले इकडे आले भागिले मग डी बरोबर 5 3 15 म्हणून 3 इथे वजा म्हणून डी बरोबर तुमच्याकडे वजा 3 आलं. आता डी ची किंमत वजा 3 आली पण आपल्याला ए ची पण किंमत काढायची. मग काय करू आपण ए ची किंमत काढण्यासाठी डी ची जी वजा 3 किंमत आहे तिला आपण कशामध्ये ठेवू समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवा ए मध्ये ठेवा. चला डी बरोबर वजा 3 समीकरण 1 मध्ये ठेवू समीकरण 1 काय आहे ए अधिक 3 डी बरोबर वजा 15 ए अधिक 3 डी बरोबर वजा 15. ओके ए ची किंमत किती कुठे गेला ए बाबा ए ची किंमत आपल्याला माहिती नाही. अधिक 3 गुणिले डी ची किंमत इथं वजा 3 आहे म्हणून वजा 3 बरोबर वजा 15. ओके ए आपल्या जागेवर 3 त्रिक 9 वजा आहे म्हणून वजा 9 बरोबर वजा 15. आता ए आपल्या जागेवर हे वजा 15 आपल्या जागेवर वजा 9 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 ए बरोबर वजा अधिक वजा बाकी 15 9 गेले 6 राहिले मोठी संख्या 15 तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून वजा 6 आले. म्हणजे ए बरोबर वजा 6 डी बरोबर वजा 3 आहे. आता तुम्ही यस 10 म्हणजे पहिल्या 10 पदांची बेरीज आपण या ठिकाणी काढू शकतो. ओके पहिल्या 10 पदांची बेरीज काढण्यासाठी यस यांचं सूत्र वापरा कारण यस 10 काढायचं आहे. ते काय आहे एन छेद 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हे सूत्र. आता यस 10 काढायचं म्हणून 10 लिहिलं एनच्या जागेवर 10 लिहा भागिले 2 आपल्या जागेवर कंसात 2 गुणिले ए ची किंमत वजा 6 आहे मग इथं वजा 6 लिहा अधिक एन ची किंमत 10 काढते म्हणून 10 वजा 1 जसाच्या तसा आणि गुणिले डी ची किंमत किती बाबा वजा 3 आहे मग या ठिकाणी मी वजा 3 लिहितो कंस पूर्ण. ठीक आहे आता पुढे काय होईल बे 5 10 म्हणून 5 कंसात बे 12 वजा 6 आहेत म्हणून वजा 12 अधिक 10 1 गेला 9 गुणिले हे वजा 3 कंस पूर्ण 5 आपल्या जागेवर कंसात वजा 12 जसेच्या तसे 9 3 27 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 27 लिहिले 5 आपल्या जागेवर गुणिले 27 आणि 12 या दोघांची जर आपण बेरीज केली 27 आणि 12 ची तर ती किती येईल बाबा 12 आणि 27 आपल्याकडे येतात 39 म्हणजे वजा 39. आता 39 गुणिले 5 किती काय होतात 39 5 आपल्याकडे येतात 195 फक्त इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून आपल्याकडे उत्तर आलं वजा 195. ठीक आहे मी थोडासा बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर ही 3 गणितं आपण बघितले 2, 3 आणि 4 यानंतर पुढची गणितं बघू. यस तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा.
नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ॲक्च्युली कसं आहे, आज आपण ही तीन गणितं बघितली. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण अगोदरची जी व्हिडिओ आहे या संकीर्ण प्रश्नसंग्रहावर आधारित, त्याच्यावरती आपण पहिले 10 प्रश्न बघितले होते जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होते. तर ती व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकताय. आणि त्याचबरोबर पहिल्या दुसऱ्या प्रकरणाची आहे आणि या प्रकरणाचे अगोदरचे सराव संच पाहायचे असेल तर त्याची लिंक पण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर नोट्सची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. गणित भाग एकच्या नोट्स मी त्या लिंकवर अपडेट करेलच, हळूहळू अपडेट होतच राहतील. तर आज इथंच थांबू, उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण याच्या पुढची जी गणित आहे ती बघू. रोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या यूट्यूबवर चॅनलवरती या आणि कंटिन्यू आपण हे प्रकरण झाल्यानंतर मग पुढचं 5वं प्रकरण वगैरे सलग आपण जाऊ, किंवा आपण गणित भाग 2चं प्रकरण सुरू करू. पण रोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊन नक्कीच व्हिडिओ बघा. ओके मित्रांनो, सर्वांना बाय, धन्यवाद, गुड नाईट सगळ्यांना. Mm-hmm.